कर्नाटक विधानसभा निवडणुकीतली राजकीय रंगतता वाढत चालली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बदामी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपनं बेळ्ळारीचे खासदार श्रीरामलू यांना सिद्धरामय्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवलं. पाहुयात या राजकीय रणनीतीचा हा स्पेशल रिपोर्ट. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काही करून रोखायची अशी रणनीती भाजप नेत्यांनी आखलेली आहे. या रणनीतीचाच एक भाग म्हणून अखेरच्या क्षणी बादामी विधानसभा मतदारसंघात बेळ्ळारीचे खासदार श्रीरामलू यांना उतरवलं. आता या निवडणुकीत सिद्धरामय्या हे भाजपला पूर्ण उरतात की भाजप सिद्धरामय्यांना शह देतं हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे भाजपा आणि जनता दल सेक्युलरच्या नेत्यांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांना घेरण्याची रणनीती भाजपसोबतच जनता दल सेक्युलरनं आखली आहे. त्यामुळेच मैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघात सिद्धरामय्या यांच्या विरोधात जनता दल सेक्युलरनं जी टी देवेगौडा यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. तर भाजपनंही जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराला मदत करून सिद्धरामय्या यांचा पाडाव करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी प्लॅन बी तयार करून चामुंडेश्वरी मतदारसंघावर पडलेल्या वेढ्यातून काही अंशी सुटका करून घेण्यासाठी उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील बदामी विधानसभा मतदारसंघाची निवड केली. In Chamundeshwari, 100% I will win. In Badami also, 100% I will win. Why did you choose to take two? It is because the North Karnataka people, there is a feeling, North Karnataka, South Karnataka feeling is there ever since reorganization of the states. So therefore, the people of North Karnataka, leaders from our party, MLAs from our party, they all wanted me to contest from North Karnataka. So I have chosen Badami and I'm contesting from there. भाजपनं तत्काळ बेळ्ळारीचे खासदार श्रीरामलू यांना बदामीच्या मैदानात उतरवले. मुख्यमंत्री कुठूनही निवडणूक लढू देत त्यांचा पराभव करणारच असं भाजप नेते म्हणतात. श्रीरामलू सगळीकडे एक लोकप्रिय नेते आहेत आणि मुख्यमंत्री आज घाबरलेले आहेत. त्यामुळे ते चामुंडेश्वरी मतदारसंघात त्यांना खात्री वाटत नाही म्हणून ते बदामीत येणार का कोपरला येणार, ते एक मतदारसंघापासून दुसऱ्या मतदारसंघात जात आहे. कुठेही गेले तरी यावेळेला काँग्रेस हरणार आहे, बीजेपी जिंकणार आहे, काँग्रेस जात आहे आणि भाजप येत आहे. श्रीरामलू यांच्या उमेदवारीबाबत भाजपनं देखील गुप्तता पाळली होती. बदामी विधानसभा मतदारसंघात सिद्धरामय्या आणि श्रीरामलू हे निवडणूक रिंगणात उतरवण्यापाठीमागे जातीय समीकरणं देखील आहेत. बदामी मतदारसंघात 2,14,000 मतदार आहेत. त्यामध्ये कुरुबा समाजाचे जवळपास 50,000 तर वाल्मिकी समाजाचे 40,000 मतदार आहेत. उर्वरितमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची 52,000 मतं आहेत तर अनुसूचित जातीची जवळपास 45,000 तर इतर समाजाचे 30,000 मतदार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे धनगर समाजाचे आहेत त्यामुळे कुरुबा, SC, लिंगायत आणि इतर समाजाच्या मतांवर त्यांचा डोळा आहे. तर भाजपचे उमेदवार श्रीरामलू हे वाल्मिकी समाजाचे आहेत त्यामुळे वाल्मिकी समाजासह भाजपचा परंपरागत मतदार वीरशैव लिंगायत समाजाच्या मतांवर भाजपची मदार आहे. जातीय समीकरणं आणि श्रीरामलू यांच्या पाठीमागे असलेलं भक्कम आर्थिक पाठबळ यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे चालुक्यांची राजधानी बदामी मतदारसंघात पुन्हा एकदा तुल्यबळ लढत होणार हे नक्की. प्रताप नाईक, झी मीडिया, बदामी, कर्नाटक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.